नमस्कार, स्वप्नास कुक बुकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी मी 5 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून उकडून घेतले। आता ह्याला छान कुस्करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि या भांड्यामध्ये मी 2 कप जाड पोहे घेतले होते, त्याला स्वच्छ धुवून मी भिजवून ठेवलं होतं अर्धा तास। आता पाणी काढून घेतलं आहे। या पोह्यांना आपण व्यवस्थित हाताने कुस्करून घेऊया। पोहे छान कुस्करून झाले की त्यामध्ये आपल्याला कुस्करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। एक मोठा कांदा इथे बारीक कापून घेतलाय। 1/2 कप इथे स्वीट कॉर्नचे दाणे आहेत, जाडे भरडे काढून घेतलेत मिक्सरला। 1/2 कप किसलेलं गाजर, 1 मोठा चमचा हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, 1/2 कप बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा आमचूर पावडर। हे सगळं घालून आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण 2 मोठे चमचे रवा घालून घेऊया, त्यामुळे आपले हे कटलेट जे आहेत ते खूप छान खुसखुशीत होतील। आता हे व्यवस्थित मळून ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून थोडासा गोळा घेऊन याचा अशा पद्धतीने मी कटलेट बनवून घेतला आहे। तुम्ही हव्या त्या आकाराचे बनवू शकता। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये हे कटलेट घालून घ्यायचे आणि मस्त खरपूस होईपर्यंत याला दोन्ही बाजूंनी आपल्याला तळून घ्यायचं आहे। अधूनमधून हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे हे दोन्ही बाजूंनी छान तळल्या जातील। या ठिकाणी मस्त कटलेटला रंग आलाय। आता हे छान तळल्या गेलेत, काढून घेऊया। खमंग चवदार कटलेट तयार झालेत, तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला देखील खूप आवडतील। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये। धन्यवाद।